नमस्कार मंडळी. आपल्याला 9 दिवसाचा उपवास असतो आणि आपण नवरात्र जे धरलेलं असतं, उपवास पकडलेला असतो, तो उपवास सोडण्यासाठी स्वयंपाक करायचा असतो सकाळी. तर सकाळी आपल्याला स्वयंपाक करायचा म्हटलं तर पटकन कसा होईल आणि व्यवस्थित कसा करायचा आणि गोडसुद्धा करावं लागतं. तर आपल्याला पटकन आणि व्यवस्थित स्वयंपाक करायचा आहे, त्यासाठी कसा करायचा आपण ते बघणार आहोत इथे. त्यासाठी मी 1 वाटी तुरडाळ घेतलेली आहे आणि 2 वाट्या राईस घेतलेला आहे. तर आपल्याला तुरडाळ 1 वाटी 2 वाट्या राईस घेतला आहे, स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे. आणि स्वच्छ पाण्याने धुऊन घेतल्यानंतर आपल्याला राईस म्हणजे तांदळाच्या आकाराने आणि डाळीच्या आकाराने पाणी टाकायचं आहे. तर 2 वाट्या तांदळाला मी 3 वाट्या पाणी आणि 1 वाट्या डाळीला 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे, असं आपल्याला प्रमाण टाकून घ्यायचं आहे. तर तांदळाला 3 वाटी आणि डाळीला 2 वाटी पाणी टाकून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भातामध्ये मीठ व्यवस्थित टाकून घेतलं की मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळद टाकायची, तीसुद्धा मिक्स करून घ्यायची. तर हळद आणि मीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे, तर काय करायचं आपल्याला कुकरमध्ये. मोठा डबा असल्यामुळे खाली लावायचा आहे कुकरमध्ये. आपलं 2 डब्याचंच कुकर आहे हे. तर खाली आपल्याला भात लावायचा आहे आणि वरती तुरडाळ लावायची. तर व्यवस्थित आपल्या 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर तुरडाळ मस्त शिजलेली आहे आणि भातसुद्धा आपला व्यवस्थित झालेला आहे. तर आपला भात बाजूला ठेवूयात आपण आता आणि डाळीला आपण फोडणी देण्यासाठी तयारी करूया. गरम पाणी करून घेतलं आणि वरण घोटून घेतलं आहे मी आणि इथे पातेलं घेतलं आहे. पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे आपल्याला. 1/2 चमचा मोहरी टाकायची आहे. तेल तापू द्यायचं आहे अगोदर. तापल्यानंतर 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं टाकायचं आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत. तर हिरव्या मिरच्या तडतडल्यानंतर कढीपत्त्याचे 4 ते 5 पाने टाकायचे आहेत आपल्याला. आणि 1/2 चमचा हळद टाकायची, कारण आपण वरणातसुद्धा पण रंग आणि चव येण्यासाठी हळद फोडणीला नक्कीच घालावी. छान चव येते. थोडासा कोथिंबीर आणि लगेच फोडणी घालायची आणि ताट झाकण ठेवून द्यायचं आहे. तर इथे वरणाला आपली फोडणी झालेली आहे आणि आपण गरम पाणी टाकलेलं आहे अगोदरच. ज्यावेळेस वरण आपण घोटून घेतो त्यावेळेस गरम पाणी वापरायचं, थंड पाण्यात घोटून वरण घ्यायचं नाही. तर आपलं मीठ टाकले चवीनुसार. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर वरणाला मस्त उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आणि वरणाला उकळी पूर्ण येऊ द्यायची, म्हणजे कमी नाही, पूर्ण 1 मिनिटासाठी उकळलं बाहेर वरण, अगदी चवीला छान लागेल. तर वरण आता आपण बाजूला ठेवूया, म्हणजे आपलं वरण रेडी झालेलं आहे. तर आपण आता पुढची तयारी करत आहे. इथे मी 1 पाव वांगे घेतलेले आहेत. वांगे स्वच्छ पाण्याने धुऊन पुसून घेतलेत आणि पुसून घेतल्यानंतर आपल्याला काप करून घ्यायचे आहेत वांग्याचे. तर छोटी छोटी आपण भाजी म्हणजे मसाल्याची भाजी करणार आहोत. आपल्याला वरणासोबत खायची येते तर पूर्ण मसाला भरे वांगण असल्यामुळे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तिथे. तर अशा प्रकारे आपण बारीक चिरून घेतलं आहे वांगं. वांगं आपलं चिरून झाल्यानंतर आपण त्यासाठी इथे कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे. 2 चमचे तेल टाकून झाल्यानंतर तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे आपल्याला. तर आपलं त्यात जिरे टाकून घ्यायचे. तर आपलं तडतडले पाहिजे जिरे, असे करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर जिरे आपले तडतडले आहे. तडतडल्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मी इथे. कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तर थोडासा पारदर्शक कांदा झाला की आपण लसूण अद्रक पेस्ट टाकणार आहोत त्याच्यात. लसूण अद्रक पेस्ट आपली 1 चमचा टाकून झाल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे त्याला. तर व्यवस्थित फ्राय केलं गेलं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता मस्त रंग बदललेला आहे आणि कांदा थोडासा कच्चाच आहे त्यामध्ये, लसूण थोडासा फ्राय झाला आहे. तर व्यवस्थित आपल्याला 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची. जाडसर मिक्सरमध्ये मी जी काढून घेतलेली आहे ती पेस्ट टाकायची 1 चमचा. थोडंसं त्यालासुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे. आणि दाण्याचा कूट टाकायचा आहे आपल्याला. 2 चमचे मी इथे टाकून घेतलेला आहे. 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1/2 चमचा लाल मिरच पावडर आणि 1/2 चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर आणि 1/2 चमचा धणे पावडर टाकायची आणि थोडासा कोथिंबीर टाकायचा आहे. तर काय करायचं, मिक्स करण्याऐवजी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा, म्हणजे त्याला तडका बसवायचा. त्या मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो पाण्याचा आणि तेलाचा, म्हणजे वास बसला पाहिजे त्या फ्राय करताना. तर व्यवस्थित आपला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त आपला मसाला झालेला आहे. आणि त्या मसाल्यामध्ये फ्राय करून झाल्यानंतर आपण जे वांगे चिरून घेतलेले आहे ते वांगे आपल्याला टाकून घ्यायचे आणि 1 मिनिटासाठी आपल्याला त्याच्यात फ्राय करायचे मसाल्यामध्ये. तर फ्राय करताना गॅस कमी करायचा आहे, नाहीतर काय होईल, एकदम करपून जाईल वांगं खाली. त्यासाठी गॅस कमी करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यामध्ये. परत मिक्स करून घेणार आहोत आपण. तर इथे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस इथे फुल करायचा आहे आणि 1/2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. परत आपल्याला जर वाटलं तर थोडंसं पाणी परत तुम्ही टाकू शकता इथे. तर मी 1/2 ग्लास पूर्ण पाणी टाकून घेतलं आहे आणि मंद आचेवर भाजी शिजू द्यायची. तुम्ही बघू शकता भाजी शिजलेली आहे, कारण वांगं पटकन शिजते. तर वांग्याची भाजीसुद्धा आपली रेडी झालेली आहे. तर आपण आता पुढची तयारी करूयात. इथे मी बेसन पीठ घेतलं आहे 2 वाट्या. 2 वाट्या बेसन पीठाला 1/2 वाटी, ज्या वाटीने बेसन पीठ घेतलं आहे त्याच वाटीने 1/2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. 2 वाट्या बेसन पीठ, 1/2 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे.
चवीनुसार मीठ टाकलं आहे. कोथिंबीर घ्यायचं आहे एक वाटी, नसेल तरी चालेल, कोथिंबीर असेल तर टाका. लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा. लसूण, जिरे आणि ओवा आपण एकत्र करून वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे. आणि लांब आकारात चिरलेला कांदा, इथे मी 2 ते 3 कांदे चिरून घेतलेले आहेत. तर कांदे आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचे बेसनपिठामध्ये. आणि हिरव्या मिरचीची जाडसर अशी पेस्ट केलेली ती 1 चमचा टाकून घेतली, कारण आपण लाल मिरची पावडरसुद्धा वापरलेली आहे. तर हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ करून घ्यायचं नाही अगोदर, कारण कांद्याला पाणी सुटतंय. बेसनपीठ कधीही कांद्यासोबत जर भिजवलं तर त्याला पाणी सुटतं, त्यामुळे एकदम पातळ करून ठेवायचं नाही. तर आता आपलं थोडंसं घट्टच बॅटर आहे, तर त्यावरती आपण आता झाकण ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. तर इथे मी गिट्स गुलाबजामुनचं पॉकेट घेतलं आहे. तर थोडं थोडं पाणी करून आपल्याला अलगद, म्हणजे जास्त मळून नाही घ्यायचं, अलगद भिजवल्यासारखं भिजून घ्यायचं आहे. जास्त चुरा करायचं नाही पीठ. तर त्याच्यावरती आपण भिजून घेतल्यानंतर झाकण ठेवून देणार आहोत 5 मिनिटासाठी. 5 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मोकळं आणि सुटसुटीत झालेलं आहे ते, आणि कोरडंसुद्धा झालेलं आहे. तर काय करायचं आपल्याला, थोडं पाणी करून हलक्या हलक्या हाताने, कारण आपला गुलाबजामुन जितका स्पंजी आणि नरम आणि मोठा होईल ना, म्हणजे जास्त फुगतात, डबल न फुगतात, तर व्यवस्थित आता मळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे मळून घेतलं पाहिजे. तर स्मूथ असं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ केलेलं आहे मी, कडक नाही आहे. तर आपलं आता पीठ मळून झालं, म्हणजे गुलाबजामुनचं पीठ मळून झालेलं आहे. तर त्यासाठी आपण आता पीठ मळून ठेवल्यानंतर गुलाबजामुनचा पाक करायचा आहे आपल्याला. तर पाकासाठी आपल्याला 2 वाट्या साखर घेतली मी, ते अजून 1 वाटी साखर घेणार आहे, म्हणजे 3 वाट्या साखर घ्यायची, कारण आपल्याला पाक पुरला पाहिजे. त्यासाठी 3 वाट्या साखर घेतल्यानंतर त्यात आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. 1 ते 1.5 ग्लास मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. 1.5 ग्लास पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला चिकटपणा येईपर्यंत पाक करायचा, आणि नुसतं तसं साखर विरघळली आणि उकळी आली की लगेच आपण इथे गॅस बंद करणार आहोत. तर गॅस बंद झाल्यानंतर आपण गुलाबजामुनचे गोळे करून घेणार आहोत, म्हणजे बॉल करून घ्यायचे. तर छोटे छोटे पूर्ण प्लेन करायचे, क्रॅश पडला नाही पाहिजेवरती. क्रॅश जर पडला तितकाच गुलाबजामुन तुमचं चिरल्यासारखं होतो. तर व्यवस्थित आपले तुम्ही बघू शकता मस्त बॉल झालेले आहेत. तर अशा प्रकारे पूर्ण बॉल इथे मी करून घेतले, आणि आपण तेल तापायला ठेवलेलं होतं, तर चेक करून घेणार आहोत आपण आपलं तापलं आहे की नाही. खूप तापून घ्यायचं नाही आणि खूप कमी नाही. जर तापेल असेल तुमचं तो तेल, तर गॅस बंद करायचा आणि 1 मिनिटासाठी थांबायचं, आणि नंतर गुलाबजामुन टाकायचे, आणि मंद आचेवर आपल्याला गुलाबजामुन तळू द्यायचे. तुम्ही बघू शकता बिना चमचा लावता अगदी हलक्या वर येतात ते, हलके हलके होऊन वर येतात, म्हणजे जितके हलके होतील तितक्या आतमध्ये तळल्या जातील ते. तर तुम्ही बघू शकता आपण टाकलेले गुलाबजामुन डबल मोठाले झालेले आहेत. तर भिजवतानाची जी प्रोसिजर आहे ती व्यवस्थित जर फॉलो केली तर अगदी मस्त तुमचे गुलाबजामुनसुद्धा छान होतील. तर ब्राऊन तुम्हाला खूप ब्राऊन आवडत असतील तर खूप ब्राऊन, एक काळे कलर होईपर्यंत जरी केले तरी मस्त लागतो हा गुलाबजामुन. आणि हो, ज्यावेळेस टाकले त्यावेळेस मंद आचेवर टाकायचे, आणि वरती आल्यानंतर डबलनं ज्यावेळेस गुलाबजामुन फुगतो त्यावेळेस गॅस थोडासा वाढवायचा आहे, आणि व्यवस्थित तळल्या जातील तुमचे गुलाबजामुन. तळलेले गुलाबजामुन 1 मिनिटासाठी बाहेरच ठेवायचे आणि नंतर पाकामध्ये टाकायचे. तर तुम्ही बघू शकता 1 सेकंदामध्ये पाक प्याला आहे त्यांनी, अगदी स्मूथ झालेत, बाकीचे तळायचेच राहिलेले आहेत आपले, तर अगदी मस्त झालेले आहेत. तर आता आपण गुलाबजामुन करून ठेवलेत. तोपर्यंत आपण बेसनपीठ जे भिजू घातलेलं होतं त्यात मी पाणी टाकलेलं नव्हतं, तुम्ही बघू शकता पाणी सुटलेलं होतं त्याला. थोडंसं पाण्याचा हात घेतला आहे मी, आणि लगेच आपले पकोडे करायला रेडी झालेले आहे. आणि ज्या तेलामध्ये आपण गुलाबजामुन काढून घेतले त्याच तेलामध्ये आपल्याला भजेसुद्धा काढून घ्यायचे. तर छोटे छोटे तुम्हाला जशा आकारात आवडत असतील तुम्ही तशा आकारात भजे काढून घ्यायचे. मस्त गरमागरम भजे, गुलाबजामुन, भाजी, छान झालेला आहे स्वयंपाक. म्हणजे उपवास सोडायचा म्हटलं की मस्त वाटलं पाहिजे, त्यासारखा आपल्याला स्वयंपाक करायचा असतो. तर पटकन होणार आहे, परत नियोजन जर करून केलं तर व्यवस्थित स्वयंपाक होईल. तर 1 तासात किंवा 1.5 तासात तुम्हाला स्वयंपाक करायला वेळही लागणार नाही. आणि त्याच तेलामध्ये मी पापडसुद्धा तळून घेते. पापडसुद्धा आपले तळून घेतलेले, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पापड आपले तळून झालेले आहेत. पापड तळून झाल्यानंतर मी ते पीठ मळून घेतलेलं आहे. आपल्या पोळ्याचं जे पीठ असतं ते पीठ मळून घेतलेलं आहे. ते पीठ मळून घेतलेल्या पीठाला आपल्याला आता थोडं ज्या पोळीचं आकाराचं करायचं आहे त्या आकाराचा बॉल आपल्याला पीठामधून काढून घ्यायचा आहे. तर मोठ्याला आणि गोल आकारात आपल्याला पोळ्या करून घ्यायचं आहे. तर इथे मी छोटासा बॉल करून घेतल्यानंतर थोडंसं पीठ लावून घेतलं आहे आणि थोडीशी गोल पोळी करून घेतली. त्याच्यावरती आपल्याला तेल लावायचं आहे. पूर्ण भागाला तेल लावून घ्यायचं आणि त्याचवरती पीठ लावायचं आहे. पिठाच्या टोपल्यात बुडून आपल्याला पीठसुद्धा लावून घ्यायचं आहे. आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची. तुम्हाला जशा आकारात येईल तशा आकारात लाटून घ्या. अशी जरी लाटली तरी गोल होईल तुमची पोळी. न पोळीला हात लावता तुम्हाला एकसारखी वेलण्याच्या सहाय्याने लाटून घ्यायची. तर आपली इथे पोळी लाटून झालेली आहे. लाटून झाल्यानंतर मी इथे तवा ठेवलेला आहे तापायला. पोळी तव्यावरती आपण टाकून घेणार आहोत. मस्त पोळी झालेली आहे. आपले मोठ्याल्या पोळ्या आहेत पण पटकन होतील, कारण बाकीच्या स्वयंपाकाला खूप वेळ लागतो ना. भाज्या वगैरे आपल्या करून ठेवल्या की पीठ मळून ठेवायचं आणि पूर्वपूर्ण तयारी झाली की गरमागरम पोळ्या टाकायच्या.
जस्ट जेवणाच्या अगोदर जर पोळ्या टाकल्या तर खरंच खूप छान लागतील आणि पटकन होतात त्या पोळ्या. मोठ्याल्या ज्या पोळ्या आहेत ना आणि नरमही राहतात. पुढच्या ज्या आपण पोळ्या करतो मोठ्याल्या आणि पातळ पोळ्या केल्या की अगदी मस्त आणि पीठ व्यवस्थित जर मळल्या गेलं तर खरंच खूप छान पोळ्या होतात. तर हे लुसलुशीत आणि नरम पोळ्या गरमागरम खायच्या म्हटलं तर मोठ्याला टाकायच्या आणि जेवायला बसायचं तर व्यवस्थित आपली दोन्ही बाजूंनी पोळी भाजलेली आहे, पटकन अशी भाजते परत. तर आपली पोळीसुद्धा रेडी झालेली आहे. तर आता आपण पोळी रेडी झाल्यानंतर जेवणाची तयारी करणार आहोत. तर उपवास सोडायचा, 9 दिवसाचं भूक लागलेली आहे, त्यासाठी आता आपण जेवणाची तयारी करूयात. तर आपण रसरशीत पाक पेलेले जे गुलाबजामुन आहेत तुम्हाला मी त्याची प्रोसिजर व्यवस्थित समजून सांगितलेली आहे, तर तशाच प्रकारे हे गुलाबजामुन आहे. तर गुलाबजामुन झालेत आपले वाढवून, वरणसुद्धा झालं आहे वाढवून, मस्त भाजी केलेली जी वांग्याची भाजी केलेली आहे ती पण वाढून घ्यायची आहे. भातसुद्धा आपण जो राईस करून घेतला आहे तोसुद्धा घेतला आहे वाढवून. तर तुम्ही बघू शकता मस्त भात झाला आहे, वरण झालं आहे, गुलाबजामुन झाले. तर त्यासोबत काकडी, मुळा, टोमॅटो, कांदा आपण वाढवून घेतलेला आहे प्लेटीमध्ये. तर भजेसुद्धा जे केलेले आहेत आपण ते भजेसुद्धा ताटामध्ये वाढवून घेतलेत. मस्त रुचकर असे भजे आहेत. मिरच्यासुद्धा तळलेल्या, तळलेले पापडसुद्धा घेतलेत मी. आणि गरमागरम आपण पोळ्या त्या करून घेतलेल्या आहेत. त्या पोळ्यासुद्धा तुम्ही बघू शकता मस्त लुसलुशीत पोळ्या आहेत. तर पोळ्यासुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत, वाढून घ्यायच्या आहेत. तर वाढून घेतल्यानंतर थोडंसं लोणचं घेतलं आहे सोबत. मस्त लोणचं जेवण पटकन होणार आहे. परत एक वरण, भात, भाजी, गुलाबजामुन, भजे आणि जेवायलाही ताट भरून वाटेल. मस्त जेवण होईल तुमचं आणि जिभेची चवसुद्धा पुरेल असं जेवण आहे. तर तुम्हालाही माझं जेवण कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.